उत्तर प्रदेशमधील हातरस जिल्ह्यातील त्या मुलीवर झालेले अत्याचार व हत्याप्रकरणी संपूर्ण भारतभर आरोपीला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी त्रिव प्रसाद उमटले असता या प्रकरणी लोहा तालुक्यातील सर्व पक्षीय आंबेडकरी संघटनेच्या वतीने त्रिव निषेध करून आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी व पीडित मुलीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी रात्री सात ते आठच्या दरम्यान कॅन्डल मार्च लोहा शहरातील मुख्य रस्त्यावर काढण्यात आले असता उत्तर प्रदेश सरकारच्या व उत्तर प्रदेश पोलिसांचा निषेध केला असता लोहा पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल महादेव ज्ञानोबा राहिंज यांनी रॅलीमध्ये घुसून भीमसैनिकावर अमानुष्य लाठी हल्ला करून लोहा पोलीस स्टेशनमध्ये कलम तीनशे त्रेपन्नचा चा गुन्हा दाखल केल्याप्रकरणी आज दिनांक ऑक्टोबर रोज लोह्यातील संघटनेच्या वतीने शहरात रॅली काढून लोहा पोलीस स्टेशन समोर धरने आंदोलन करून लोहा पोलीस स्टेशनचे ते वादग्रस्त पोलीस कॉन्स्टेबल यांना तात्काळ निलंबन करण्यात यावे हातरस प्रकरणी कॅन्डल मार्च मधील सहभागी असलेल्या त्या भीम सैनिकावर जाणून बुजून खोडळसपणाने तीनशे त्रेपन्न कलमाखाली खोटा गुन्हा दाखल केलेला मागे घेण्यात यावा या मागणीसाठी जोरदार घोषणेबाजी करून धरणे आंदोलन करण्यात आले यासह लोहा पोलीस स्टेशनचे दक्ष पोलीस निरीक्षक भागवत जायबाळे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी लोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भागवत जायभाय म्हणाले की सदरील प्रकरणाची चौकशी करून दोषी आढळल्यास पोलीस कॉन्स्टेबल महादेव यांना त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी वरिष्ठांकडे अहवाल पाठवण्यात येईल या धरणे आंदोलनात रिपाईचे मराठवाडा नेते माजी नगरसेवक बबन निर्मले वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते गंगाधरराव महाबळे भारीपचे माजी अध्यक्ष बालाजी खिल्लारे नगरसेविका सौभाग्यवती शारदाबाई बबन निर्मले माजी नगरसेवक उत्तम महाबळे भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा पर्यटन सचिव रत्नाकर महाबळे रिपब्लिकन सेनेचे अनिलदादा गायकवाड स्वाभिमानी भीमसेनेचे विलास सावळे संतोष टोंडारे युवा नेते केतन खिल्लारे यशपाल निर्मले जयपाल निर्मले सतीश निखाते बंटी सावंत सचिन आडाव बुद्धभूषण किल्लारे यासह या, या धरणे आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने महिला व भीमसैनिक उपस्थित होते